बरोबर परत एकदा काय म्हणजे पाणीपुरीच्या व्हिडिओ ताईने साडी घातली नाही ना, म्हणून व्हिडिओ चालला नाही. वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे तुम्हाला दिसतच असेल की रोहिणीचं काहीतरी काम चालू आहे. काहीतरी म्हणजे मेथीचे पराठे बनवायचे आहेत सकाळी, तर त्याची तयारी आत्ताच चालू आहे. आम्ही मेथीचे पराठे बनवताना संध्याकाळी सगळं पीठ वगैरे मळून ठेवतो, तर आपला व्लॉग कुठे स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज आत्ती दुपारी झोपल्या नाही, त्यामुळे आत्तील झोपेला जांभळा द्यायला टक 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 टक. इकडे चालू सकाळची तयारी, मेथीचे पराठे अजून थोडं सगळे. मला लय भारी वाटतं का सांग बर, मला लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मला कोणाचा हातचा आईचं पराठे मिळणार खायला. मेथीच हाय आहे ना. हा मग काय, हो हो एकच मिनिट. हा घाल जिरा पावडर 3 चमचे टाकी. लईच भरते मॅडम, जरा थोडा कमी 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 कर, हा जर कमी कर. हा 1 चमचा म्हणजे 2 चमचे भरला तो. आणि इकडे साईडला तुम्ही बघू शकता मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक बारीक कट करून घेतलेली आहे, मळून आता ठेवायचंय म्हणून. आणि इथे तुम्ही बघू शकताय पराठ्यासाठी आपण घेतलं होतं गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये जिरा पूड घातलेलं आहे, नमक, धनिया पावडर घातले मोठे 2 चमचे, आणि इथं हिरवी मिरची आणि लसूण असं मिक्सरवर बारीक करून घेतलं होतं. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्ही तिथं घरगुती तिखटसुद्धा वापरू शकताय. आणि मिरची थोडीशी सपक आहे, त्याच्यामुळे इथं मी मिरची पावडरसुद्धा घेतलेली आहे, तर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकताय. आणि भरपूर क्वांटिटीमध्ये पराठे बनवायचे असल्यामुळं इथं घेतले मोठे 2 चमचे हळद घेतलेले, हे बघा. आणि तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही तिथं घरगुती लाल तिखट पण वापरू शकताय. आणि इथं आता घालून घेते लोणच्यातलं तेल, कारण ह्याच्यामुळे आणखी खमंगपणा जास्त वाढतो पराठ्याचा. आंबट चंबट खा वाटायला लागले कसं काय. होय वाटते म्हणते मला सारखं आंबट जरा खा वाटायला लागले. मला आंबट गोड तर सगळं आवडतं, इडली असो, डोसा असो, ढोकळा असो, आंबवलेलं आंबवलेलं सगळं आवडत. होय गोड खाऊनच तर गुटगुटीत झाली हे बघा. आत्ती तिकडं तिळ काढायला लागले. मग ह्यांचे एक्सप्रेशन बघ, ह्यांना मेथीचे पराठे खायचे ना नको वाटत बघू. ह्यांना फक्त आलू पराठे पाहिजेत, चेंज पाहिजे ना कधी तर हाय की नाही. होय उद्या खायचेत मेथीचे पराठे, पण मी बनवणार नाही, रोहिणी बनवायला लागले म्हणून तर खा चालते. मग काय मारला तर मंत्र बिंत्र तू आता आवडल. हो काय म्हणतो. आणि इथं आपण भरपूर असे तिळ घालायचे, तिळामुळे एकदम मस्त चव येते बरं का त्याला. असं वाटतं चकलीच पीठ मळायले ह्याच पीठ म्हणते. उद्या परवा जायची पुण्या, मी गेल्यानंतर तुम्ही जरा दोघी बारे आले अजून बारीक होती. हा मग काय एकमेकाचा. होय होय तेवढा आहे, मिळत असते ह्या वेळेस अपवाद. बिचारी 2 किलो वजन कमी झाले केलंय. बायका जेव्हा सासरी येतात पुण्या मुंबईवरनं तर ते बारीक होऊन जातात ना, काम असतं त्यांना भरपूर. माझं तसं नसतं,
तू मोठी होऊन जाते ना, आम्हाला मोठी करून जाते. मी मोठी होती घरातल्या किलो दोन किलो वजन वाढून जाते. होय होय हाय की नाही बघ आत्ते. ओघ ओघ आत्तीने घेतलंच बघ. होक 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 बस 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 खोबरीच्या वडी खोबरीची. आयुषला आवडते म्हणून केली पण आयुषनं खाल्ली नाही, आम्हीच खायला लावलोय. रोहिणीने मला शिकवले. आणि इथं आता पिठामध्ये आपले सगळे मसाले मिक्स करून झालेले आहेत, तर आता सगळ्यात लास्टला मेथी असे छान मस्त मिक्स करून घ्यायचे हाताने आणि परत एकदम घट्ट असे मळून घ्यायचे आपल्याला. परीक्षा चालू आहे तिची. नाही नाही रोहिणीला म्हणलं परीक्षा चालू आहे तिची, तेवढ्यात तिनं मळून दाखवायचं आज. मग ट्रेनिंग करायचं तर फुल करायचं आहे की नाही. घट्ट गोळा मळायचा, लय ढिल्ल करायचं नाही, नाही तर सकाळी लटता येत नाही. तुमचे शब्द अमृतासारखे आमच्या कानात राहतील. बघू कसे असते तर अमृतासारखे. आणि इथं बघू शकताय तुम्ही एकदम घट्ट असा गोळा मळून ठेवलेला आहे. आता रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचा आणि सकाळी जे मस्त असे पराठे बनवून घ्यायचे. आणि इथं बघा पराठे बनवून तयार आहेत, तर आम्ही पटकन आता खाऊन घेणार आहे नाश्ता करून. संपला घ्यायचा संपला. ओके सांगले बघ त्यानं. आता लागतंय तिकड. हां नाही ना मग काय. आणि चहा थंड होते म्हणून मी पटपट घेतला. आयुष आयुष काय पाहिजे तुला, यायला काय मागतोय आजीला तू काय. चहा मागतोय तू. रोहिणीने खूप मस्त मेथीचे पराठे बनवले होते, चहा सोबत मस्त असे एन्जॉय केले आम्ही. दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकताय. तर कसा वाटला आजचा व्लॉग आणि रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.